अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची तातडीनं निवडणूक घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव कृती समितीने केली आहे या मागणीसाठी समितीनं आज सार्वजनिक न्यास कार्यालयावर मोर्चा काढला समितीच्या वतीनं सार्वजनिक न्यास कार्यालयाच्या अधीक्षकांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीचा कालावधी दोन हजार एकवीसमध्येच संपला आहे कोरोनामुळं निवडणूक कार्यक्रम पुढं ढकलण्यात आलाय सध्या असलेल्या कार्यकारिणीचा कालावधी संपून दीड वर्ष झाली असून देखील हीच कार्यकारिणी सध्या या महामंडळाचा कारभार आहे या कार्यकारणीवर सभासदांचा विश्वास राहिलेला नसून कायद्यानुसार नवीन कार्यकारणी अस्तित्वात येणं आवश्यक आहे यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची तातडीनं निवडणूक घ्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव कृती समितीच्या वतीनं सार्वजनिक न्यास कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आकाराम पाटील महेश पन्हाळकर सुरेंद्र पन्हाळकर समद पठाण अनिल गुंजाळ कुणाल निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयर्वेन ख्रिश्चन हायस्कूल इथून या मोर्चाला सुरुवात झाली महामंडळाचा खेळ खोंडोबा करू नका कलावंतांच्या भविष्याशी खेळू नका घटनेविरुद्ध मनमानी करणाऱ्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करा वादविवाद मिटवा महामंडळ वाचवा पदावर बसवलं आमच्या हितासाठी पण काम करताय तुम्ही स्वतःसाठी सभासदांचा एकच नारा बंद करा हा खेळ सारा असे मजकूर लिहिलेले फलक सभासदांनी हाती घेतले होते घोषणा देत हा मोर्चा सार्वजनिक न्यास कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळानं सार्वजनिक न्यास कार्यालयाचे अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यानंतर हा मोर्चा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयावर गेला आणि त्या ठिकाणी आपल्या मागणीचं निवेदन दिलं या मोर्चात औरंगाबाद पुणे जालना परभणी नाशिक कोल्हापूर सांगली सातारा आणि बेळगाव इथले सभासद मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते